मित्रांनो, आज मी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दोन शब्द बोलणार आहे. तुम्ही शांतपणे ऐका आणि तुम्हाला वाटेल तर लिहून पण घेऊ शकता. महिलांचा आदर करण्याची बाब जवळपास प्रत्येक धर्मात आणि संविधानात सांगितलेली आहे. त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता आणि योग्यता आहे. ही गोष्ट शेकडो वर्षापूर्वी समजली होती. त्यामुळे प्रतापी राजांपासून ते ज्ञानी पुरुषांपर्यंत सर्वांनी स्त्रियांचा सन्मानाला प्राधान्य दिलं आहे. सावित्रीबाईंनी महिलांचा आदर, सन्मान आणि चारित्र्य गुणांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या घरात शिक्षित, कर्तबगार आणि हुशार स्त्री असतात, असं घरांना खूप नाव कमवतं. त्यांच्यामध्ये सदैव सुख आणि समृद्धी असते. त्यांच्यामुळे महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. कुटुंब आणि समाज घडवण्यात आणि नष्ट करण्यात त्यांचा मोठा हात आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि समाजाची प्रगती पाहायची असेल तर महिलांबाबत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर सगळा समाजच स्त्रियांचा दोषी ठरेल. स्त्री शिक्षित झाली पण तिच्या क्षमतेचा योग्य वापर केला नाही तर ती निरुपयोगी होईल. त्यामुळे प्रत्येक समाजाने महिलांचा, ज्ञानाचा, त्यांच्या प्रतिभेचा योग्य उपयोग होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी घरात आणि समाजात त्यांच्या बोलण्याला आणि कामाला महत्त्व द्यावे लागेल. त्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी दिली पाहिजे. सावित्रीबाईंनी स्त्रीच्या सन्मानासाठी आयुष्यभर निष्काम भावनेने कर्मयोग केला. त्यांचेच फळ म्हणून आज आपण विविध क्षेत्रात सावित्रींच्या लेखींची गगनभरारी पाहत आहोत. आजच्या IAS IPS शास्त्रज्ञ महिला या सावित्रीबाईच्या तपाचे फळ आहेत. जर सावित्रीने क्रांतीच्या ज्योत पेटवली नसती तर आजही आमच्या महिलांच्या जीवनात अंधारच राहिला असता. अशा थोर क्रांती ज्योतीला कोटी कोटी नमन. धन्यवाद. Mm-hmm.